चौदार चविष्ट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चौदार चविष्ट मध्ये डिंगरीच्या शेंगांची भाजी कशी करायची पाहणार आहोत। या डिंगरीच्या शेंगा आहेत, याला मुळ्याच्या शेंगा ही बरेच जण म्हणतात। काही जण तोंडी लावण्यासाठी नुसत्या कच्च्या शेंगा ही खातात। आपण याची आज भाजी करणार आहोत। आपल्याला या शेंगांमधल्या कोवळ्या कोवळ्या शेंगा अशा घ्यायच्या आहेत व्यवस्थित साईडला करून। आणि याचं हे देठ जे आहे हे आपल्याला कट करायचं आहे का सुरीच्या साह्याने। आणि आपण फरसबी जशी बारीक बारीक व्यवस्थित चिरून घेतो तसे फरसबीच्या आकाराचे आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। आणि शेवटचा हा राहिलेला पार्टसुद्धा आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे। चला तर मग आपण डिंगरीच्या सगळ्या शेंगा व्यवस्थित कट करून घेऊयात आणि याची भाजी करून घेऊयात। आपली डिंगरी इथे व्यवस्थित बारीक चिरून झालेली आहे, तुम्ही पाहू शकत असाल। आता आपण याला लागणारा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, 2-3 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला याच्यामध्ये, 1 टेबलस्पून तीळ आहेत, कच्चे तीळ टाकलेले आहेत, थोडीशी हळद टाकायची आहे याच्यामध्ये, थोडंसं मीठ टाकायचं आहे। आणि आपल्याला हे मिक्सरमधून बारीक व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे आणि आपण याची नंतर फोडणी करून घेणार आहोत। आपण आता आपल्या भाजीची फोडणी करून घेणार आहोत डिंगरीची। त्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे आपल्याला। खूप छान आणि टेस्टी लागते ही डिंगरीची भाजी, नक्की करून पहा। आपला इथे मसालाही तयार आहे आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेला। जिरे टाकून घेणार आहोत मोहरी तडतडल्यानंतर। हे पहा, अशी डिंगरी आपल्याला व्यवस्थित बारीक चिरायची आहे। आपल्याला या भाजीमध्ये वेगळं पाणी टाकायची आवश्यकता नाही आहे कारण आपण ह्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत। मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरे आणि हिंग टाकून घेणार आहोत। आपल्याला तेल फार थोडंच लागणार आहे या भाजीसाठी, खूप तेल टाकायचं नाही आहे। फक्त 2 टेबलस्पून तेल मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। मोहरी तडतडली आहे, जिरे टाकून घेत आहे, हिंग, गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे। आपण हा केलेला मसाला आहे तो टाकून घेऊया। शेंगा टाकून घेत आहे, व्यवस्थित भाजी एकत्र करायची आहे। एक टेबलस्पून धनेपूड टाकत आहे, थोडीशी हळद टाकत आहे, खूप नाही टाकायची, आपण मसाल्यामध्येही टाकलेली होती आधी हळद, थोडंसं काळं तिखट आहे, आपण मिरची टाकलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखट वापरा। लाल तिखटही मी एकदम किंचित टाकत आहे याच्यामध्ये। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। ही भाजी आपली शिजून थोडीच होणार आहे, एकदम कोवळ्या कोवळ्या शेंगा या आपल्याला व्यवस्थित चिरून घ्यायच्या आहेत। एक चिमूटभर, तुम्ही पाहू शकत असाल, एक चिमूटभर खाण्याचा सोडा टाकलेला आहे। याच्यावरती मी आता झाकण झाकणार आहे आणि 1-5 मिनटं वाफ घेणार आहे। 5 मिनटात आपली भाजी इथे तयार होईल तेव्हा आपण झाकण ठेवून 1-5 मिनटं वाफ घेऊयात।
एक 5 मिनटं झालेली आहेत, आत्ता आपण उघडून पाहूयात आपली भाजी झालेली आहे का। हे पहा आपली भाजी इथे झालेली आहे, रंगही बदललेला नाही आपल्या भाजीचा, मस्त तयार आहे। त्याच्यामध्ये मी इथे 1 टेबलस्पून दाण्याचा कूट टाकून घेत आहे। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। गॅस बंद केलेला आहे, मी कोथिंबीर टाकून घेत आहे। मस्त गरमागरम 5 मिनटात आपली इथे डिंगरीची भाजी किंवा मुळ्याच्या शेंगाची भाजी तयार आहे। गरम गरम भाकरीबरोबर पोळीबरोबर खाण्यासाठी खूप छान लागते। आपण ही आता एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। मस्त तयार आहे इथे आपली मस्त गरमागरम सोप्या पद्धतीने 5 मिनटात झालेली डिंगरीची भाजी, मुळ्याच्या शेंगाची भाजी। तेव्हा नक्की करून पहा, चवदार चविष्ट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे अशाच नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुम्हाला येत राहतील। भेटूयात आपण पुढच्या नवीन रेसिपीबरोबर, तोपर्यंत बाय।